पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा सुरू आहे आणि यावेळेस त्यांनी जो बायडेन यांची भेट घेतली. जो बायडेन यांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये भारत आणि अमेरिका याच्यामध्ये लोकशाही हा महत्त्वाचा दुवा असल्याचं म्हटलेलं आहे. दोन्ही राष्ट्र ही महासत्ता आहेत, दोन्ही राष्ट्र ही लोकशाही आहेत, असं वक्तव्य जो बायडेन यांनी केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हाईट हाऊस मधील दौऱ्यामध्ये आल्यानंतर 21 तोफांची सलामी देण्यात आली. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा अमेरिके दौरा असून दौऱ्यामध्ये संरक्षण विषयक करार होणं अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये अमेरिकेसोबत आपले संरक्षण करार होणं अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हाईट हाऊसमध्ये जात भाषण केलं. सोबतच जो बायडेन यांनीही भाषण केलं आणि या दोघांच्याही भेटीमध्ये संरक्षण विषयक महत्त्वाच्या करारांची अपेक्षा आहे. करीब 3 दशक पहले एक साधारण नागरिक के रूप में मैं अमेरिका यात्रा पर आया था और उस समय मैंने व्हाइट हाउस को बाहर से देखा था. प्रधानमंत्री बनने के बाद तो मैं स्वयं तो कई बार यहां पर आया हूं, लेकिन इतनी बड़ी संख्या में इंडियन अमेरिकन समुदाय के लिए व्हाइट हाउस के द्वार आज पहली बार खोले गए हैं. दोनों देशों के संविधान, उसके पहले 3 शब्द, और जैसा राष्ट्रपति बाइडेन ने भी जिसका उल्लेख किया, वी द पीपल, हम दोनों देश अपनी विविधता पर गर्व करते हैं. हम सर्वजन हिताय सर्वजन सुखाय इस मूलभूत सिद्धांत में विश्वास रखते हैं. पोस्ट कोविड काल में वर्ल्ड ऑर्डर एक नया रूप ले रहा है. इस कालखंड में भारत और अमेरिका की मित्रता पूरे विश्व के सामर्थ्य को बढ़ाने में पूरक होगी. ग्लोबल गुड के लिए वैश्विक शांति स्थिरता और समृद्धि के लिए दोनों देश साथ मिलकर काम करने के लिए प्रतिबद्ध है.